शेंडगे, जानकर आणि भुजबळांची एक महत्वाची बैठक होतीये ओबीसी आंदोलनावर. या बैठकीत चर्चा झाली असं कळतंय. सरकारच्या निर्णयाविरोधात शेंडगे आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये त्यांनी आक्रमकपणे जोरकसपणे आपली भूमिका मांडली. प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आणि छगन भुजबळ यांच्यात ही बैठक झाल्याचं कळतंय. ओबीसी आंदोलनावर या तिघांमध्ये बैठक झाली आणि सरकारच्या निर्णयाविरोधात शेंडगे आक्रमक झाले असंही समजतंय. आज भुजबळ साहेबांची आम्ही आज बैठक घेतली आणि जी पुढील आंदोलनाची भूमिका जी आहे ती काल सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. तिथंच जे आहे त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची भूमिका कशी असणार आहे, कारण शेवटी आमच्या आंदोलनाचा शेवटी आमचं हे आंदोलन जे आहे ते सामूहिक आंदोलन असणार आहे आणि सगळे नेते आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत एकत्रितपणे हे आंदोलन जे आहे राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत. भुजबळ साहेबांनी कालपासून भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्याला त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी विरोध केलेला आहे. काय चाललंय हे नेते राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत की ती भुजबळ साहेबांची वैयक्तिक भूमिका आहे. ठीक आहे, वैयक्तिक भूमिका आहे ना, मग या महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाची सामूहिक भूमिका काय आहे ते या महाराष्ट्राला तमाम ओबीसींना समजलीच पाहिजे. आम्ही भुजबळ साहेबांना सांगू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मतं द्या म्हणून भुजबळ साहेबांना आम्ही राष्ट्रवादीसमोर मुळीच आम्ही फिरू देणार नाही. त्यामुळे ही भूमिका जी आहे राष्ट्रवादी पक्षानं ही केली पाहिजे आणि बाकी सगळ्या पक्षात आमचं हे आहे, आमची मागणी सगळ्या पक्षांच्याकडे, प्रत्येकानं आपापली भूमिका आता स्पष्ट करावीच लागणार आहे.